हॅलो नमस्कार फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आपल्या पलंगावर किंवा बेडवर असणारी मॅट्रेस तिला कवर कसं बनवायचं आहे बरं जे कवर आपण बनवणार आहोत तिला ते बनवण्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची गरज पडणार नाही न ना वापरत असलेल्या बेडशीटपासून आपण हे मॅट्रेसला कवर बनवणार आहोत तर सिंगल बेड मॅट्रस जे आहे तिला आता कवर कसं बनवायचं ते आपण बघूया सर्वात आधी आपल्याला जुनं बेडशीट लागणार आहे बेडशीट जर सिंगल बेडचं असेल तर ते थोडं हाईटला आणि रु रुंदीला आणि उंचीला थोडं मोठं हवं नाही तर मग डबल बेडचं आपल्याला बेडशीट घ्यावं लागेल तसंच जर आपल्याकडे कॉटनच्या जुन्या साड्या असतील आणि त्या आपण वापरत नसू तर त्या साड्या पण आपण ह्या मॅट्रेससाठी कवरसाठी उपयोगात आणू शकतो बेडशीटची बॅक साईड आपल्याला अंथरून घ्यायची आहे आणि बॅक साईडवर मॅट्रेस अशा प्रकारे ठेवायचं आहे बेडशीट जी आहे ती चारी साईडने आपल्याला थोडी थोडी अशा प्रकारे बाहेर ठेवायची आहे आता ही बेडशीट जी आहे ती चारी साईडने एक्स्ट्राची बाहेर आलेली आहे तर ती आपल्याला अशा प्रकारे ह्या मॅट्रेसला गुंडाळायची आहे आता इथे एक मेन्शन करायचं राहिलं की मॅट्रेसची जी, जी फ्रंट साईड आहे ती आपल्याला ह्या बेडशीटवर टाकायची आहे एक्स्ट्राचं जे बेडशीट आहे ते आता मी ह्या मॅट्रेसवर अशा प्रकारे फोल्ड करणार आहे मॅट्रेसचे जे चारी टोकं आहेत त्यामध्ये आपल्याला ही जी बेडशीट आहे ती अशा प्रकारे आत घालून व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आता बेडशीट जी आहे ती मॅट्रेसच्या खालून आत घालत आहोत तर ता थोडी ताणून मग ती आपल्याला आत घालायची आहे त्यामुळे जे कवर आपण बनवू ते अगदी ताट असं बनेन आणि कुठल्याही प्रकारचा बेडशीट जे आहे ते गोळा होणार नाही जसं आत्ता मी फोल्ड केले तसेच हे दोन फोल्ड आता इथे करून घेते आता अशा प्रकारे ही बेडशीट जी आहे ती आपण या मॅट्रेसवर फोल्ड करून घेतली आहे आता आपल्याला याला सिक्युअर करायचं आहे तर इथे मी वेल क्रो घेतलेले आहेत वेलक्रो जे आहेत ते आपल्याला छोटे स्क्वेअर -छोटे स्क्वेअरमध्ये हवे आहेत किंवा मग वेलक्रो नसतील तर ह्या साईजचे किंवा यापेक्षा मोठे जे बटन असतात ते पण आपण वापरले तर चालणार आहे आता इथे दोन सुया लागणार आहेत दोन म्हणजे एकच सुई लागणार आहे परंतु तुम्ही जी मोठी साईज आहे सुईची ती वापरा मी जो दोरा आता इथे वापरणार आहोत तो गोधडीला वापरतो तो पक्का दोरा मी इथे वापरणार आहे नॉर्मल आपण दोरा जर वापरणार असू तर तीन चार पदर ह्या दोऱ्याचे आपल्याला लागतील पक्का दोरा वापरला म्हणजे दोरा जो आहे तो तुटणार नाही त्यानंतर वेलक्रोची एक साईड जी आहे ती आता आपल्याला शिवून घ्यायची आहे बेडशीटबरोबर धाव दोरा टाकून आता हा वेलक्रो ह्या बेडशीटवर मी आता शिवणार आहे एक साईडचा वेलक्रो मी आता इथे लावून घेतलेला आहे आता आपल्याला जो वेलक्रो लावून घेतला आहे तो आपल्याला थोडा ताणून आणि त्यानुसार आपल्याला माप घ्यायचं आहे आणि खालच्या बेडशीटच्या कवरवर आपल्याला आता दुसरा वेलक्रो शिवून घ्यायचा आहे प्रत्येक वेळी बेडशीट जे आहे ते थोडंसं प्लेन म्हणजे टाट करून आणि टाईट ओढून घ्यायचं आहे दोन्ही साईडला वेलक्रो व्यवस्थित लावून झालेले आहेत व्यवस्थित माप घेतल्यामुळे अगदी बेडशीट ताट अशी बसलेली आहे आता सेम ह्याचप्रमाणे आपल्याला ज्या उरलेल्या तीन साईड आहेत त्यालाही दोन्ही साईडला वेलक्रो व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत लावताना बेडशीट ज्या आहेत त्या अगदी ताट करून मगच लावायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकताय मी तिन्ही साईडला वेलक्रो लावून घेतलेले आहेत मॅट्रेसची आता मी सुलटी इथे तुम्हाला दाखवणार आहे की आपलं जे कवर आहे ते किती व्यवस्थित बसलेलं आहे या मॅट्रेसला चारी साईडने व्यवस्थित ताट करून मग ही बेडशीटला वेलक्रो लावल्यामुळे ते बेडशीट जे आहे ते अगदी व्यवस्थित टाईट असं बसलेलं आहे चारी साईडने अजिबात बाहेर असं थोडं पण हे बेडशीट निघालेलं नाही आहे तर इथे बघितलं तुम्ही की शिलाई मशीनची गरज पडली नाही आपण हातानेच बेडशीट आणि वेलक्रोच्या मदतीने हे जे मॅट्रसला कवर जे आहे ते घरच्या घरी बनवलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला हे कवर धुवायचं असेल त्यावेळेस फक्त वेलक्रो आपल्याला व्यवस्थित काढावं हो लागेल आणि व्यवस्थित हे इझिली धुतल्या पण जातं तर फ्रेंड्स अगदी सोपी पद्धत आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईन तेवढं शेअर करा फ्रेंड्स अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा नेहमी तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे त्यामुळे आता मी तुमचा निरोप घेते आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार